नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये। तुमच्यासाठी आत्ताची महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, मान्सून अखेर महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे। चला तर पाहूयात याविषयीची सविस्तर माहिती। आज सकाळीच आपण याविषयीचा व्हिडिओ प्रसारित केला होता। त्या व्हिडिओला प्रसारित करून 6-7 तास उलटत नाहीत तोच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे। तळकोकणात मान्सून सध्या दाखल झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी कुडाळसह किनारपट्टी परिसरात पाऊस जोरदारपणे बरसत आहे। येत्या 3 दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे। महत्त्वाची बातमी म्हणजे येत्या आठवडाभरात राज्यात जोरदार पाऊस बरसणार असून त्यातल्या त्यात दुष्काळी मराठवाड्यात 23 आणि 24 जून रोजी पाऊस जोरदारपणे कोसळण्याचा अंदाज आहे। येत्या 2 दिवसात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल। मुंबईलाही पाऊस झोडपून काढेल असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे। आठवडाभर पावसाचा जोर कायम राहील। 29 जूनपर्यंत दमदार सरी कोसळतील। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात 23 आणि 24 जून रोजी जोरदार पाऊस होईल। तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव या भागातही पाऊस बरसेल असा हवामानाचा अंदाजही डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे। महत्त्वाची बातमी म्हणजे 22 ते 27 जून या 5 दिवसात राज्यात तब्बल 100% पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनही टच करा। परत भेटूत अशाच नवीन अपडेटसोबत। धन्यवाद।